सर्वांना नमस्कार। माझं नाव रंगनाथ तालवटकर, मुक्काम चिखली, पोष्टकोरा, तहसील समुद्रपूर, जिल्हा वर्धा। मोबाईल नंबर 73 87 43 93 12। मी यावर्षी माननीय अमृत पॅटर्नचे जनक श्री अमृतरावजी देशमुख यांच्या नियोजनानुसार 2 एकर क्षेत्रामध्ये कपाशीची लागवड केली आणि त्याचं नियोजन फक्त मी सांगतो आणि माझे बंधू लहान ते दिनेश तालवटकर यांच्याकडे ते सगळं नियोजन आहे, फक्त मी त्यांना मार्गदर्शन करतो। आणि अशा याच्यामध्ये आता जवळपास लागवड झालेली आहे माझी 8 जून 2020 आज रोजी एकूण 53 दिवस झालेले आहे प्लॉटला। आणि सुरुवातीला अमृत पॅटर्न नियोजनानुसार यामध्ये इमिडाक्लोपिड 17.8 हे 10 ml प्रतिपंप याची फवारणी केली आणि दुसरा डोज तिथून 12 दिवसांनी 10 26 26 दीड बॅग पेरून दिलं, कारण झाडाची उंची वाढत होती त्याच्यामुळं मग डोज जो आहे तो थोडा कमी केला। आणि त्यानंतर लगेच 3 दिवसाच्या आतमध्ये थायमेथॉक्झान 25% ते 10 ग्रॅम घेतलं आणि त्याचा जर खर्च बघितला औषधीचा तर एकूण 250 रुपयामध्ये माझी ही फवारणी 2 फवारण्या झाल्या आणि 3.5 बॅग 10 26 26 आता तिसरा डोस द्यायचा आहे। तर आज कपाशीची जी स्टेज आहे ती स्टेज आहे 3 ते 3.5 फुटापर्यंत 3 फुटापर्यंतच आहे सरासरी। तर याच्यामध्ये आज जर बघितलं तर याच्यामध्ये मोनोपिडियाचं जे प्रमाण आहे, मोनोपिडियाचं प्रमाण हे 5 मोनोपिडिया आहे आणि एकूण टोटल जर फळफांद्या बघितल्या तर टोटल फळफांद्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 फळफांद्या आज रोजी या झाडाला झालेल्या आहे। आणि दरवर्षीप्रमाणे दरवर्षी जेव्हा आम्ही नियोजन करत होतो 15 पासून जेव्हा शेती करत आहोत तर त्याच्यामध्ये दरवर्षी जो खर्च आहे तो खर्च खूप बसायचा। त्याच्यामध्ये जवळपास पहिला डोस जर द्यायचा म्हटलं तर पहिला डोस आणि दुसरा डोस दोन डोस झाले तर 2 डोसमध्ये आमचं जवळपास 7 थैल्या खत जायचं होतं, म्हणजे 7 बॅग हे खत जायचं। आणि त्याच्यामध्ये जवळपास आपण फवारणी जर म्हटलं तर फवारणी ही जवळपास 5 ते 6 हजाराची व्हायची आतापर्यंत आणि आता मात्र 250 रुपयातच माझी फवारणी झाली। आणि या कपाशीला त्यामध्ये कुठलंच 19-19 किंवा कुठलंच म्हणजे मायक्रोन्यूट्रन्स किंवा कुठलं टॉनिक याचा अजिबात फवारा केलेला नाही। तरी पण आज जर हा प्लॉट बघितला तर प्लॉट हा 4 अंतर जे आहे 4 अंतर हे पूर्ण लिहिलेलं आहे। हे बघा, हे 4x8ची लागवड आहे, 4x8मध्ये प्लॉट आहे, हा 8 अंतर आहे आणि याच्यामध्ये 4च आहे। 4मध्ये झाडाची यामध्ये जेव्हा दाटण होत होती तेव्हा लक्षात आलं की आता आपल्याला विरडणी करावी लागते। तर लगेच मी जवळपास 48 ते 50 व्या दिवशी झाडाची विरडणी केली आणि आज झाड स्टेबलमध्ये आहे। त्याला एकूण खर्च जर बघितला तर खर्च फारच कमी आहे, कारण आज जर बघितलं तर आजपर्यंत आमचा खर्च हा जवळपास याच्या दुपटीनं असायचा, दुपटीनं म्हणा की तिपटीनं असायचा। कारण आणि अजून याच्यामध्ये एक महत्त्वाचं असं की याच्यामध्ये हे तास सुटण्यामुळं याचा निधनाचा खर्च हा 40% वाचलेला आहे, म्हणजे जो निधनाचा खर्च होता तो कुठंतरी आमचा बचत झाला। आणि आज फवारणीचा पण खर्च बचत आहे आणि खताचा पण खर्च, एकूण खर्च जर पाहता ही पद्धत एकदम सोयीस्कर आहे, सोयीस्कर आणि हे प्रत्येकाने करावं आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न पण करत आहोत। कारण जेव्हा शेतकरी एवढी मेहनत घेत आहे, ते आजोबा पणजोब्यापासून शेती करत आहे, पणजोबांनी तेच केलं, आजोबांनी तेच केलं आणि वडिलांनी तेच केलं, आता पोरगाही तेच करत आहे। पण एखादी साधी जर कंपनीचं जर उदाहरण घेतलं आणि त्याच कंपनीला आपण ही शेती जी आहे ही शेती जर आपण कंपनी म्हणून जर त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपण निश्चितच याच्यामध्ये यशस्वी होऊ, कारण आपण संशोधनच करत नाही। आणि मी तर खूप धन्यवाद मानतो माननीय अमृतरावजी देशमुख यांचे, कारण त्यांनी वेळोवेळी म्हणजे यूट्यूबला व्हिडिओ देऊन आम्हाला म्हणजे आमच्यापर्यंत ती माहिती पोचवली आणि आम्ही त्या पद्धतीने आता आज जे करत आहोत त्यामध्ये पूर्ण समाधानी आहोत। यामध्ये या अमृत पॅटर्नच्या याच्यामध्ये जेव्हा मी बारकाईने अभ्यास केला त्यावेळेस काही अशा गोष्टी लक्षात आल्या की खरंच आपण जर या पद्धतीनं जर शेती केली तर भविष्यामध्ये आपण कुठंतरी एक चांगलं हे करू शकतो।
आणि दुसरी गोष्ट मार्गदर्शक जर म्हटलं तर यामध्ये वेळोवेळी जेव्हा आपण कुठलंही काम करतो त्यावेळेस खूप अडचणी येत होत्या, तर त्या अडचणीच्या वेळेस मला माननीय खुशालजी महाजन आणि प्रशांतजी देशमुख यांची साथ लाभली. वेळोवेळी त्यांना फोन केला तर वेळोवेळी कधीच त्यांनी म्हणजे टाळाटाळ केली नाही, वेळोवेळी मार्गदर्शन करत गेले. आणि यापुढं मला तरी असं वाटते की या प्लॉटमधून मी आतापर्यंत जे खर्चाच्या हिशोबानं जर जो 10-12 अवरेज घेत होतो त्याच्यामध्ये मला असं वाटतं की यावेळेस आम्ही नक्की या प्लॉटमध्ये यशस्वी राहू आणि इतरांना ते करण्यास म्हणजे मार्गदर्शन करू किंवा माहिती देऊ. आणि बाकी जर म्हटलं तर बाकी सगळं याच्यामध्ये आतापर्यंत 2 निंदण झाले आहे. 2 निंदणामध्ये मात्र 2500 ते 3000 रुपये खर्च आला आहे आणि यापुढं जवळपास निंदणीचा खर्च वाचेलच, कारण झाड जे आहे झाडाचा जो झाडाचा जो घेर आहे त्या घेरमुळं जो तण आहे ते तण वरती येणार नाही असं वाटते. आणि आता दाबणी व्हायची आहे, आता या झाडाची दाबणी, लगेच पाऊस पडला की झाडाची दाबणी करायची आहे, त्यामुळं आणखी मोनोपिडिया, कारण माझ्याकडे 5-7 प्लॉट आहे, त्या 5-7 मी 2 तासाची दाबणी करून पाहिली 15 दिवसाअगोदर. तर त्यामध्ये जाणवलं की जे खालून जे येणाऱ्या ज्या मोनोपिडिया आहे त्या मोनोपिडियाचं फास्टमध्ये म्हणजे वाढ आणि त्याचा फळफांद्या वगैरे चांगल्या येत आहे. तर या पद्धतीनं ते आता लगेच पाऊस पडला की याची दाबणी करणार. आणि यामध्ये मी आणखी धन्यवाद देऊ इच्छितो दिनेश दादा देशमुख, त्यांना मी कॉल केला आणि विचारलं तर आणि त्यांनी बोंडअळीबद्दल मला थोडासा संशय होता तर त्यांनी बोंडअळीबद्दल माझ्यासोबत सविस्तर चर्चा केली. त्यावेळेस माझ्या मनातली जी भीती आहे ती भीती पूर्णपणे निघाली आणि मी आता अमृत पॅटर्नच्या पद्धतीमुळं जवळपास समाधानी आहो. असमाधानी म्हणजे चांगलाच समाधानी आहो. आणि खूप खूप आभार अमृत पॅटर्न परिवाराचे आणि असेच साथ सहयोग आम्हाला लाभत राहो. धन्यवाद.